हायवेला 90 डिग्री रीच झालं बरोबर, आपण बाजूला घेणं 90 टेम्परेचर आहे तो नॉर्मलीच आहे तुम्हाला, पण 80 कंपल्सरी पाहिजे. नाही पाहिजे, त्याच्या खाली गेलं आलंच समजा, आणि आपण हायवेला आहे आणि हायवे संपायला अजून 1.5 तास आहे. ओके, तसंच आपण गाडी चालवली 1.5 तास तर चालवली तर ती गाडी बंद पडत नाही, ओव्हरहीट होतेच गाडी, ओव्हरहीट होत. पण काही काही अंतर कापल्यानंतर काय होणार, ती गाडी ऑटोमॅटिकली बंद होणार, ओव्हरहीट झाली. असं अचानक सडनली तुम्हाला ती एकदम प्रॉब्लेम होणार नाही, ओव्हरहीटनं गाडी काय होते बंद पडते, ती गाडी काय प्रॉब्लेम होते बंद पडते गाडी. पण त्यांनी काय होतो अनेक प्रॉब्लेम क्रिएट होत जातात, म्हणजे इंजिन वीक होऊन होत जाणार किंवा तुम्हाला इंजिनचं काही प्रॉब्लेम दाखवणार, गाडी चालणार नाही. आणि 15 ते 20 मिनिट तर गाडी जर पुन्हा तुम्ही थांबली असेल ओव्हरहीटनी, ऑटोमॅटिक बंद पडून 15-20 मिनिट पुन्हा गाडी चालू होते, असे गाडी बंद होत नाही चालू होते, पण ओव्हरहीटनी गाडी चालवायची नाही, त्यामध्ये काय होतं अनेक प्रॉब्लेम क्रिएट होऊन तुम्हाला प्रॉब्लेम पुढे जास्त. ओव्हरहीट होऊ नये म्हणून काय काय प्रिकॉशनरी आहे? आता ह्यामध्ये काय करायचं, नेहमी गाडी सकाळी काढताना ऑइल पाणी हे गाडीमध्ये पहिलं बघितलंच पाहिजे, सरासरी त्याचं तुम्हाला हे दिलेलं असतं त्या डब्यावर, तुम्हाला एक मिनिमम लो फुल दिलं असेल, पाणी आपल्या गाडीचं परफेक्ट पाहिजे, कुलंटचं हा कुलंटचं आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं इंजिन ऑइल जे आहे हे बघा, इंजिन ऑइल जे आहे ते आपलं सरासरी इथपर्यंत पाहिजे, हे दुसऱ्या होलपर्यंत, प्रत्येक गाडीमध्ये दोन होल, येस येस येस, प्रत्येक गाडीमध्ये हेच हाच गेज असतो, असाच गेज असतो, त्याला दोन होल असतात, सरासरी आपली ह्या होलपर्यंत आपल्याला ऑइल लेवल पाहिजे. ह्याच्या जास्त एवढी खाली गेली ठीक आहे हरकत नाही, पण ह्याच्यापेक्षा खाली जाता का मला बघ. थोड्यात कसं असतं, तुम्ही पाणी जर एखाद्या बादलीमध्ये ठेवा आणि एखादी मोटर लावा, ती मोटर कितपत पाणी घेऊ शकते, संपेपर्यंतच बरोबर. तसा हा प्रकार आहे, ऑइल हे नेहमी रोटेशनमध्ये येत असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये, लो कमी होत गेलं ऑइल तर इंजिनला प्रॉब्लेम होतो, कारण ती ऑइल वर चढत नाही, जास्त तुमचं वर चढणार नाही प्रेशर, जसं कमी पाणी होत जाईल तसं वर प्रेशर हा कमी होत जातो, त्यामुळे वर आपल्या हेडपर्यंत येणार नाही ती ऑइल, तेवढं प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असते. ऑइल लेवल ही नेहमी ठेवायची, सकाळी गाडी करताना नेहमी पाणी ऑइल हे चेक करणं जरुरी आहे. पाणी कुठे चेक करायचं? पाणी इथे बॉक्स हे खोलायचं नाही बरं का, कधी लक्षात घ्या. अजून सांगतो, ही जी कॅप आहे ही फक्त गाडी सकाळी काढायच्या पूर्वी चेक करू शकता. हा ही कॅप चालू, त्याच्या आतमध्ये हे तयार झालेलं असतं, त्यामध्ये गॅस तयार झालेला असतो, सरासरी एका ड्रेंडर मध्ये नाही म्हणजे 5 जण सहज एवढं हीट होतं त्याला पाणी बरोबर आहे तुम्हाला. जर डोपन ते झाकण जर तुम्ही काढलं तर पाणी डायरेक्ट प्रेशरने बाहेर फेकलं जातं, मग त्याला हात कधी लावायचा नाही. ऍक्सिडेंट दिलेलं असतं इथे कधी, प्रत्येक गाडीवर तुम्हाला सगळ्यांनी दिलेलं असतं वाचा हे जरा लक्षात, तर डायरेक्टली त्याला हात लावू नका, सरासरी गाडी पूर्णपणे थंड झाली पाहिजे, त्यातला गॅस हा रिटर्न बाहेर फेकला गेला पाहिजे, नॉर्मल झालं पाहिजे तर खुलू शकता, अदरवाईज खुलू शकत नाही, पडत नाही. माहित नसलं तर आपण तर काय होतं, एखादं बॉक्स माहित नाही, पण एखादं काय होतं कॅपला खोल, पटकन ती कॅप खोलली ती प्रेशरनी बाहेर पडलं तर काही प्रॉब्लेम नाही, त्याला काय काहीच, कारण आपण काय करतो पडत नाही ना ते लक्षात. आणि ह्यातलं पाणी काही स्टोरेज आहे ते, ज्यावेळी ह्यात कमी होतं पाणी तर त्यातलं खेचलं जातं आतमध्ये, ते लेवल करत जातं पाण्याची, कुठं ते मिक्स आहे, मिक्स म्हणजे डायरेक्टली कुलन पण टाकू शकत नाही, त्याला पाणी आणि कुलन मिक्स करावं लागतं. असं हे तुमचं लेवल दाखवतच तुम्हाला, ते कमी झालं की टाकून द्यायचं, शक्यतो रोज चेक केलं तर बेटर, सगळ्यात चांगलंच आहे. तुम्ही गाडी काढण्यापूर्वी जर ऑइल आणि पाणी जर चेक केलं ना, तर तुमची आपण काय करतो माहिती आहे काय, प्रत्येक वेळ काही किलोमीटर दिलेलं असतं ते तुम्हाला सांगितलं ऑइल चेंज करा, त्यांनी काय होतं इंजिनची लाईफ वाढते, तसं आपण ऑइल पाणी चेक केलं तर आपल्या इंजिनची लाईफ वाढते, त्यांनी काय होतं पाणी जर कमी असेल तर हीट वाढत जाणार, लेवल केली ते हीट नॉर्मली तुमची आहे तेवढी राहणार, म्हणजे इंजिनला काही प्रॉब्लेम नाही. आलक्ष तुमच्या ऑइलचं पण तसंच आहे, ऑइल जर कमी झालं इंजिनचं तर काय होणार, आपल्या हेडपर्यंत पोहोचणार नाही, नाही पोहोचत काय होणार, ज्यांना ज्या बेरिंगला ऑइल हवं असतं तर त्यांना मिळणार नाही, नाही मिळत काय होणार ते ड्राय होणार, ड्राय होणार झाल्यानंतर काय होणार जाम होणार, म्हणजे पुढचं काही प्रॉब्लेम क्रिएट होत जातात. ऍक्च्युली तुम्हाला इंजिन विषयी काय माहिती द्यायची, तुम्हाला एक गंमत सांगू, एक तर तुम्ही नवीन ड्रायव्हर झालेला असता, ऍटलीस्ट तुम्हाला का झाला हे कळलं पाहिजे. आता तुमचं काय होतं बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, तर बॅटरीचा प्रॉब्लेम असा होत नाही, त्याला ॲटॅच दोन भाग आहेत, एक भाग आहे त्याला म्हणजे अल्टरनेटर पण आहे, बॅटरी पॉवर डाऊन आहे का डाऊन आहे, त्याला सपोर्टला अल्टरनेटर असतो, समजा बॅटरी त्याच्या हिने जर वर्ष पूर्ण झालं किंवा जर त्यातला एखादा सेल उडला तर ती डाऊन होऊ शकते बरोबर, हा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. समजा हा तर चार्जिंग करतच नसेल तर मग बॅटरीचा प्रॉब्लेम नाही, तो अल्टरनेटरचा प्रॉब्लेम, म्हणजे हे दोन गोष्टी. ड्राय बॅटरी ना ही आजकाल ड्राय येतात ऍक्च्युली, त्यामध्ये दोन ऑप्शन असतात, एक लिक्विड म्हणजे पाणी म्हणजे ऍसिड म्हणतो ना, ऍसिडची पण येते. जुन्या बॅटरीचं काय व्हायचं,
टाकू शकत होतो, पण आता तसं नाहीये. आता डायरेक्टली चेंज करायचं किंवा चार्जिंग, हे दोनच ऑप्शन आहेत. आणि बॅटरी डाऊन कधी होते, एकतर समजा तुमची पेट्रोल गाडी किंवा डिझेल गाडी. डिझेल गाडी जर असेल आणि एक महिना स्टॉप असेल गाडी, तर त्याला सेल्फ मारताना स्टार्ट होत नाही, कारण की बॅटरी पूर्ण डाऊन. पेट्रोल असेल तर लगेच होत, आलं लक्षात? तर तुम्हाला ही बॅटरी आहे ना आता ड्राईच मिळते डायरेक्टली, ते पहिल्यासारखी जुनी कॅबची नाही. दुसरी गोष्ट, गाडी तुम्ही पार्क करताय, आता काही लोक बघा पार्किंग लाईट लावतात, पार्किंग करतात, पार्किंग लाईट लावतात आणि निघून जातात. 15 मिनिटांसाठी फक्त पार्किंग लाईट वापरायची, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वापरलं तर बॅटरी डाऊन होते, आल्यानंतर गाडी चालू होत नाही. तर किंवा हेडलाईट लावून गेले तेव्हा गाडी बंद राहू दे, बॅटरी डिस्चार्ज होईल. समजा स्टेपनी बदलायची आपल्याला, स्टेपनी लावायची, त्यावेळेस मे बी अर्धा पाऊन तास जातो. हां, ते आपण हेडलाईट जर म्हणजे काय म्हणतो पार्किंग लाईट वापरली अर्धा तास, तुम्ही म्हणता की 15 मिनिटाच्या वेळ वापरायचं नाही, त्यावेळेस हायवेला कसं आहे गाडी जेव्हा आता बरेच आपण ट्रेनिंग घेताना पण बघितलंय, बऱ्याचशा गाड्या पंक्चर झालेल्या आहेत, लोक मध्येच लावत, रस्त्याच्या मध्ये लावायचं नाही. हाय त्या पोझिशनने तुम्हाला पूर्ण रोडच्या साईडला घ्यायचं, साईडला घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक त्रिकोण पट्टी दिलेली असते गाडीमध्ये, ती कमीत कमी 30 मिनिट अंतर, म्हणजे गाडी हिथं आहे तर तिथं लावायचं. पुढून येणारा माणूस त्याला तो ब्लिंक होतो, आणि तो सावध राहतो, तुम्हाला कुठलाही इंडिकेशन देत नाही किंवा तो हॉर्न वाजवत नाही मागे थांबतो. तर तो जर ते तुम्हाला ट्रायंगल, तुम्हाला ट्रायंगल दिसतो त्या ड्रामची एक पट्टी आपल्याला गाडीमध्ये दिलेली असते, म्हणजे जॅक ड्रामे बरोबर ती पण दिलेली असतो तुम्हाला, स्टिकर नाही पट्टीच असते. आलं लक्षात तुम्हाला? हा बोला. समजा ऍव्हरेज मध्ये आपल्याला एक कूलंट घरी ठेवायलाच लागणार का, नेक्स्ट सर्व्हिसिंग पर्यंत लास्ट टाइम भरलेला फुल टँक जो कूलंट फुल भरलेला होता का तो चालेल? नाही चालणार ना आपल्याला. फक्त मी तुम्हाला सांगितलंय, मी रोज गाडी काढताना आपण ह्या दोन गोष्टी आपल्या चेक करायच्या आहेत, त्यामध्ये तुम्ही जर चेक केलं त्याची लेवल कमी होत जाते, बरोबर आहे? आपल्या तिची लेवल ठेवायची, मग गाडीमध्ये एखादा छोटासा डब्बा ठेवून द्या कूलंटचा नॉर्मली, की आपल्याला प्रत्येक पंपावरती असतं, प्रत्येक पंपावर तुम्हाला अवेलेबल मिळतं, कंपल्सरी ऑइल आणि इझिली अवेलेबल होऊन जातो. होऊन जातो ऑइल आणि कूलंट त्यांना ठेवणं कंपल्सरी. चेंज करायला किती आता ते गॅरेज मध्ये, आता त्यांच्या चार्जेस नुसार किती लागते? आता बघा, ह्याचं 40,000 वरती टायर चेंज करायचे असतात, ठीक आहे? 10,000 ला गाडी सर्व्हिसिंग करायची असते. आता सर्व्हिसिंग करताना काय करावं लागतं, ते पहिला काय चेक करतात, तुमचं ऑइल. आता ऑइल सरांनी कसं चेक करायचं सांगितलं, बरोबर? दुसरं करतात कूलंट, बरोबर? आता कूलंट जेव्हा ओपन करतो ना, हा कूलंट काय करतो माहिती आहे का, हा इंजिनला सायक्युलेशन करतो, म्हणजे हा इंजिन पार्क आहे आणि याच्या समोर फॅन आहे, बरोबर? कूलंट लिक्विड आहे हे थंड, ती फक्त एकच काम करते की गाडी थंड करायची काम. आता समजा त्याच्यामध्ये फक्त आपण पाणी टाकतो, आता आपण काय समजतो की कूलंटचं पाणी टाकू याच्या, जर तव्यावरती पाणी टाकलं गरम तव्यावरती काय होतं, वाफ होतो त्याचा, पण तेच कूलंट टाकलं तर काही होत नाही. त्यासाठी ते दोन्ही मिक्स करावं लागतं सरांनी जसं सांगितलं तसं. हा इंजिन आहे, इथून कूलंट सप्लाय होतो, हा सायक्युलेशन करतो पूर्णपणे. जेव्हा 80 पुढे तुमचं काटा चालतो ना, तर ओव्हर टेम्परेचर वाढायला सुरुवात होते आणि हे काटा तुम्हाला गाडीत दाखवतो, इंटरकूलर. हा, जेव्हा सायक्युलेशन होतो ओव्हर झाल्यानंतर जाऊन पडतो, तिथून फिरत फिरत जातो आणि तिथंच पडतो, ठीक आहे? ते तिथून घेतो, पण तेवढ्याने जर गाडी थंड होत नसेल तर हा एक्स्ट्रा फॅन दिलेला आहे. फॅन दिसतोय समोरून कूलंट येतोय, हा फॅन, हा फॅन थंड करायचा, जोपर्यंत हे गरम होत नाही तोपर्यंत हा फॅन चालू होतो. गरम झाल्यानंतर त्याला फॅन दिलेला अल्टरला. ऑइल किती लागतं? आता ऑइल किती लागतं किंवा कसं लागतं, आता ज्या त्या इंजिननुसार आहे, 5 लिटरचं ओव्हर असतं. आता प्रत्येक गाडीची कॅपॅसिटीनुसार असतं. आता ही जर 1300cc गाडी जर असेल तर 1000cc असते, 1.6 असते, जसं जसं आहे त्याप्रमाणे ते वाईल गेलं किती फेरायला किती लागतं, 5. आता त्याच्यामुळे आम्ही एकच ठरवलं की एक गॅरेजवाला फिक्स, त्याला पूर्ण माहिती आहे, जरी काय करत असेल तर त्याला प्रॉब्लेम कळत आहोत, एकच जागी जाईल. हे वायफरचं पाणी कसं आहे, हां, ठीक आहे, हे लक्षात आलं. आता हे ब्रेक ऑइल आहे, ठीक आहे? ब्रेक ऑइल वायफरचं हे पाणी वायफरचं, यामध्ये आपण
पाणी आणि रेग्युलर वॉटर टाकायचं, नाहीतर बोरिंगचं पाणी टाकसाल ते शहर अडकतील. इथं इथं एक बटन असतं वरती जिथून पाणी पास होतं, ठीक आहे. शुद्ध पाणी टाकायचं, क्षारवाला बोरवाला नाही टाकायचं, खरं पाणी टाकू नका, स्वच्छ पाणी टाकायचं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काय, की जेव्हा आपण वॉशिंग सेंटरला गाडी सोडतो त्याला इंजिन वरती पाणी मारायला अजिबात लावायचं नाही, अलग लक्षात. आणि आपण पण ज्याच्याकडे प्रेशरने पाणी असेल तो इंजिन वरती पाणी मारायचं नाही. जर इंजिन मध्ये पाणी गेलं, ऑइल मध्ये पाणी गेलं, तर तुमचं इंजिन ब्लॉक होऊ शकतं. त्याच्यामुळे वॉशिंग सेंटर वाले विचारतात, सर झाले का माहिती का, आता एअर कलर जे दिलेत ना हे ओपनली दिलेत सर, आता हे आता बाहेर तिकडे तोंड दिलंय, आता यांच्या समोरच दिलेलं पाणी जरी आतमध्ये गेलं तर तुमच्या इंजिनला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे कळजी, पाणी मारायचंच नाही मुळात, अजिबात कोल्या कपड्याने पुसून घ्या किंवा झटकून घ्या. आता सर्व्हिसिंग सेंटर पाणी मारतात ते लोक, पण त्यांच्याकडे एअर असते, एअर तिर पूर्ण ते ड्राय करून घेतात, आला तुम्ही हवा मारतात त्याला, त्यामुळे ते होऊन जातं. हां, म्हणजे आपण करायचं नाही, आपण आपल्याचं आपल्याला माहित नसतं, सर्व्हिस सेंटर ते करतात त्याला त्याची माहिती असते. ते पाण्यावर गरम आहे गाडीवर तर पाणी मारतच आहेत मुळात, आला लक्ष तुमच्या, कारण तेव्हा ते मारायचं पण नसतं. आता बघा हा जो ब्रेक आहे बरोबर, आता पूर्वी एक ब्रेक होते ते सिलेंडर ब्रेक होते, सिलेंडर ब्रेक त्याला डायरेक्टली किट यायचं आणि ऑइल यायचं. आता ह्याला कसे ब्रेक आहेत, ह्याला ह्याला बुस्टर ब्रेक, ह्या बुस्टर आहे पूर्ण बरोबर. बुस्टर ब्रेक म्हणजे काय, एअर ब्रेक म्हणतो आपण कसा, जे हवेवर ऑइलवर चालतो. तुमचं इंजिन जर चालू असेल तरच ब्रेक लागणार, अदरवाईज लागणार नाही, तो हार्ड होणार. पूर्ण बोजातरी ठेवला तरी लागणार नाही, कारण तुमचं इंजिन बंद आहे. जर चालू असेल तर बघा, किती तुम्हाला कळलं असेल गाडी चालू करताना आपण ब्रेक ऑफ ठेवला, चालू झालं की नाही, म्हणजे हा बुस्टर ब्रेक. म्हणजे यात काय होतं, तुमचं ऑइल सर्किंग ऑइल ह्याला जातो, हे पुन्हा रिटर्न इंजिनला जातं, जोपर्यंत हे सर्क्युलेशन चालू आहे. पॉवर ब्रेक म्हणजे हाच प्रकार, हाच प्रकार आहे पॉवर ब्रेक. म्हणजे असं काही नाही, प्रकारचे ब्रेक आहेत, एक ऑइल ब्रेक, एक ऑइल ब्रेक सर म्हणजे जसं, तिसरं एबीएस ब्रेक, एंटी ब्रेक सिस्टीम. तुम्ही जर ब्रेक थोडं प्रेस केले तर पुढचाही ट्रायरचं ब्रेक लागतो आणि मागचाही ड्रमचं ब्रेक कंट्रोलमध्ये घेण्यासाठी तो लागतो. एबीएस सिस्टीम आलं लक्षात. तर हे ब्रेक ऑइल, आता सरांनी सांगितलं की ब्रेक ऑइलचं कसं असतं, आपल्याला समजा आपण गाडी चालवतोय आणि आपण ब्रेक मारतोय, कधी कधी काय होतं, ट्युलरला बघा आपण ब्रेक मारतोय तर कमी कमी लागतं, आपल्याला जाणवतं आता ब्रेक पॅड संपला. तसंच आहे याचं, हे जर ऑइल जर खराब झालं किंवा संपत आलं तर ते ब्रेक लागत नाही, त्या टायमिंगला समजून घ्यायचं ब्रेक नाही. जर समजा म्हणजे पहिल्यापेक्षा ब्रेक आहे ना थोडासा खाली जातो, म्हणजे आपला रेग्युलरचा ब्रेक आपण दाबतो, त्यामध्ये थोडं जाणवलं तुम्हाला समजा बाय चान्स की बाबा आतमध्ये चाललाय, समजून जायचं आपल्याला कुठेतरी ऑइल आपल्या कमी, ऑइल लेवल चेक करायचं, ऑइल लेवल तो आणि फुल तसं त्यावर तुम्हाला ते त्यामध्ये चेक करायचं मॅक्सिमम पेक्षा खाली. हा, आता हे ऑइल लेवल आहे बघा, आहे का आपलं ऑइल लेवल आहे का, खेळा भाषे ज्यापेक्षा जर खाली गेलं तर तुम्ही शक्यतो चेक करत चला. हे बघा खाली जाते सगळ्या गाडीमध्ये असतो, सगळ्या गाडीमध्ये असतो.